तुम्हाला जर तुमच्या घरातली अशुद्ध हवा घराच्या बाहेर घालवायची असेल तर ही 5 झाडं लावा आणि हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत रहा। नमस्कार, मी पूनम एंड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी होम डेकोर DIY आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते। तुम्हाला जर या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ते बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 5 इनडोअर प्लांट्स जे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता। आता तुम्ही म्हणाल इनडोअर प्लांट्स घरात का लावायचे, त्याचं पहिलं कारण म्हणजे झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, दुसरं कारण तुमच्या घराची सुंदरता वाढवतात, सौंदर्य वाढवतात, तिसरं कारण म्हणजे घरातली जी अशुद्ध हवा असते ती शुद्ध करण्यास हे मदत करतात। इनडोअर प्लांट्स मध्ये खूप सारी व्हरायटी येते, त्यामधले 5 बेस्ट इनडोअर प्लांट्स जे हवा शुद्ध करतात आणि मेंटेन करायलाही सोपे आहेत असे प्लांट्स मी तुम्हाला आज दाखवणार आहे। पहिलं प्लांट आहे स्नेक प्लांट। याला स्नेक प्लांट का म्हणतात तर ह्याची पानं जरा सापासारखी दिसतात। यामध्ये जवळजवळ 60 व्हरायटीज आहेत, माझ्याकडे या 2 आहेत। हे झाड अगदी कमी सूर्यप्रकाशातही छान वाढतं। स्नेक प्लांटला तुम्ही 15 दिवसांनी एकदा पाणी दिलं तरीही ते चालतं, त्यामुळे हे अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे। हे झाड घरातील विषारी केमिकल शोषून हवा शुद्ध करण्यास मदत करतं। घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जर हे झाड एखाद्या छानशा कुंडीत लावलं तर ते एक युनिक लुक ॲड करतं। इनडोअर प्लांट्समध्ये स्नेक प्लांट हे बेस्ट एअर प्युरिफायर मानलं जातं। आपलं दुसरं प्लांट आहे स्पायडर प्लांट। या स्पायडर प्लांटची पानं अशी गोलाकार खाली आलेली असतात आणि ती अशी एका मोठ्या स्पायडर सारखी दिसतात, म्हणून त्याला स्पायडर प्लांट म्हणतात। स्पायडर प्लांटमध्येही वेगवेगळ्या जाती बघायला मिळतात। हे प्लांट मोस्ट ॲडॅप्टेबल हाऊस प्लांट मानलं जातं। हे इझी टू ग्रो असून हे अगदी कमी सूर्यप्रकाशातही छान वाढतं। स्पायडर प्लांट हे हँगिंग कुंड्यांमध्ये लावलं तर ते खूप छान दिसतात आणि घरातील हवा शुद्ध ठेवण्यासही मदत करतात। आपलं तिसरं प्लांट आहे मनी प्लांट, याला पोथोज असंही म्हणतात। मनी प्लांटमध्ये आपल्याला खूप साऱ्या जाती पाहायला मिळतात, जसं की गोल्डन मनी प्लांट, मार्बल क्वीन मनी प्लांट, स्विस चीज मनी प्लांट, एन्जॉय मनी प्लांट वगैरे। हे अगदी लो मेंटेनन्स आणि फेमस इनडोअर प्लांट आहे। मनी प्लांट हा आपण मातीतही वाढवू शकतो किंवा पाण्यामध्येही लावू शकतो। फक्त पाण्यामध्ये या झाडाची वाढ थोडी हळू पाहायला मिळते। या मनी प्लांटच्या वेलीला कमी सूर्यप्रकाश असला तरीही तो चालतो। हे असं प्लांट आहे जे तुमच्या घराची शोभा अधिकच वाढवतं, तसंच तुमच्या घरातील ऑक्सिजनची पातळी वाढवायलाही मदत करतं। आपलं चौथं प्लांट आहे एरेका पाम। हे होम डेकोरेशनमध्ये खूप यूज केलं जातं। इंटिरियर्समध्ये कोणत्याही रूमला डेकोरेट करण्यासाठी किंवा अगदी घराबाहेरची बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी पामचा सर्वात जास्त उपयोग केला जातो। कायम हिरवीगार दिसणारी ही पामची पानं अतिशय सुंदर दिसतात, शिवाय जास्त देखभालही करण्याची याला गरज नसते। या झाडाला ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट लागतो, त्यामुळे घराच्या खिडकीच्या जवळ जर हे झाड ठेवलं तर अगदी छान वाढतं। घराचा लुक अधिक छान करण्यासोबतच हे झाड आसपासची हवाही शुद्ध करतं, त्यामुळे हे बेस्ट एअर प्युरिफायर प्लांट मानलं जातं। आपलं पाचवं प्लांट आहे झीझी प्लांट। तुम्ही जर मला विचारलं अगदी लो मेंटेनन्स प्लांट कुठलं तर हे झीझी प्लांट। झीझी प्लांटची पानं अशी जाडसर हिरवी असतात, दिसायलाही ती खूपच सुंदर दिसतात। तुमच्या घरामध्ये अगदी कमी सूर्यप्रकाश येत असेल तरी हे झाड खूप छान वाढतं। झीझी प्लांटला तुम्ही अगदी 15 ते 20 दिवसांनी जरी पाणी घातलं तरीही चालतं। झाडाला पाणी घालताना कुंडीतली माती अशी बोटाने चेक करायची, जेव्हा माती बोटाला लागणार नाही तेव्हाच पाणी टाकायचा। हा नियम जवळजवळ सर्व झाडांना लागू होतो। झीझी प्लांट आणि स्नेक प्लांट हे लो मेंटेनन्स आणि बेस्ट एअर प्युरिफायर असल्यामुळे ऑफिस स्पेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात। घरामध्ये शुद्ध हवा आणि फ्रेशनेस ऍड करण्यासाठी असे इनडोअर प्लांट्स तुम्ही नक्की घरामध्ये लावा। हे इनडोअर प्लांट्स स्वस्त दरात मी कुठून आणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तसं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी तसा सेपरेट प्लांट शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन येईल। ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेटसाठी मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला अजिबात विसरू नका। असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओज मध्ये, तोपर्यंत बाय।